चेन्नई नवी दिल्ली असा देश जोडणारा रेल्वे मार्ग म्हणजे ग्रँड ट्रंक रेल्वे मार्ग. या महत्त्वाच्या मार्गावरच्या चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वर्धा नदीवरील रेल्वे पुलाच्या बांधकामाला 90 वर्षाहून अधिक काळ लोटलाय. आता तो धोकादायक अवस्थेत पोहोचलाय, त्यामुळे या पुलाचा वापर थांबवून नव्या पुलाची निर्मिती करावी अशी मागणी केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ते राजुरा या स्थानकादरम्यान वर्धा नदीवर ब्रिटिशकालीन रेल्वे पूल आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांना जोडण्यासाठी ब्रिटिशांनी जेव्हा रेल्वेचं जाळं उभारलं, त्यावेळी चेन्नईकडे जाणारा रेल्वे मार्ग निर्माण करताना वर्धा नदीवर या ग्रँड ट्रंक पुलाची निर्मिती करण्यात आली. महत्वाचं म्हणजे हा पूल सध्या चेन्नई नवी दिल्ली या प्रमुख मार्गावर आहे. या पुलाच्या निर्मितीला आता जवळपास 90 वर्षांचा कालावधी लोटलाय. देशाच्या महत्वाच्या ग्रँड ट्रंक रेल्वे मार्गावरील या पुलावरून रोज 175 प्रवासी गाड्या आणि 75 मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची ये जा सुरू असते. विशेष म्हणजे रेल्वे मंत्रालयानं नवा पूल उभारणीकडे दुर्लक्ष करत रेल्वे मार्गाच्या या सेक्शनमध्ये गाड्याचा वेग हळूहळू करत थातुरमाथूर मार्ग काढलाय. स्थानिकांच्या मागणीकडे आता खुद्द केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनीच रेल्वे मंत्रालयाचं लक्ष वेधलंय. वर्धा नदीचा ब्रिज जो आहे रेल्वेचा, हा जरा फार जुना झालेला आहे. आपण जो प्रश्न विचारला तो असा आहे की तो लवकर आपल्याला नवीन बनवावा लागेल. रेल्वे मंत्रालय त्यावर काम करत आहे. अनेकदा पत्रव्यवहार झालेला आहे आमचा, म्हणून त्या ब्रिजचंही काम आपण लवकर करूया असा आमचा प्रयत्न राहील. त्याची लाईफ आणि त्याची स्थिती या दोन्हीबद्दल रेल्वे मंत्रालय गांभीर्याने घेतलेलं आहे, म्हणून त्याला आता पुढच्या बजेटमध्ये किंवा पुढच्या लवकरात लवकर त्या बजेटमध्ये प्राधान्य होईल किंवा त्याचं डिझाईन तयार होईल अशी आशा करूया. रेल्वे मंत्रालय तत्पर आहे, त्याबद्दल पुढचा काही अनर्थ होणार नाही, यापूर्वी हे काम होईल असं आशा आहे. स्थानिक रेल्वे प्रशासन यावर बोलायला तयार नाही, मात्र केंद्रीय मंत्र्यांनी यावरच बोट ठेवल्यानं विषयाचं गांभीर्य वाढलंय. या जुन्या पुलावर रेल्वे विभागाचं लक्ष वेधलंय, मात्र अधिक काळ करण्यात येणारं दुर्लक्ष हे कदाचित महागात पडू शकतं अशी भीती व्यक्त करण्यात येते. एखादा दुर्दैवी प्रकार घडायच्या आत हा नवा पूल उभारणं आता गरजेचं बनलंय. आशिष शंभाडे, झी मीडिया, चंद्रपूर.